हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव टीचर्स माइंड्स। तर विद्यार्थ्यांनो बघा, आपण ज्यावेळी क्रिकेट खेळतो त्यावेळी आपण नाणेफेक करतो किंवा साफ स्टेडियममध्ये खेळताना आपण काय होतो, जो घणाकृती फासा असतो तो आपण टाकतो, बरोबर। आता याच्यामध्ये गंमत काय, ज्यावेळी आपण क्रिकेटमध्ये बघा नाणेफेक करतो त्यावेळी आपल्याला माहीत असतं एखाद्या वेळी टेल पडेल किंवा हेड पडेल, बरोबर। मग किंवा दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं, साफ स्टेडियममध्ये बघा ज्यावेळी आपण साफ स्टेडियम खेळत असतो त्यावेळी आपण जो फासा आपण फिरवून टाकतो त्यावेळी आपल्याला माहीत असतं त्याच्यावरती जे 6 टिंब असतात, म्हणजे 6 बाजूला 1 2 3 4 5 असे 6 टिंब असतात, त्या 6 टिंबापैकी कोणत्याही 1 टिंब पडेल हे आपल्याला माहीत असतं। पण आपण असं निश्चित सांगू शकत नाही की एकच पडेल, दोनच पडेल, किंवा आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्यावेळी नाणेफेक करतो त्यावेळी आपण सांगू शकत नाही की टेल पडेल किंवा हेड पडेल, बरोबर ना। मग याला आपण गणिती भाषेमध्ये संभाव्यता म्हणतो, बरोबर। तर आज आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 या विषयामधील संभाव्यता या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला नमुना अवकाश आणि यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय हे सुरुवातीला आपण जाणून घेऊया। तर यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, तर बघा आपण ज्या प्रयोगामध्ये काय करतो, आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात, म्हणजे सर्व फलिते अगोदर आपल्याला माहीत असतात, बरोबर। मग त्यापैकी आपण निश्चित असं भाकी सांगू शकत नाही की आपण एखादी वस्तू किंवा एखादा घटक नेमका तोच असेल, किंवा आपण ज्या उदाहरण घ्यायचं म्हटलं तर क्रिकेटच्या मैदानातलं उदाहरण घ्या, ज्यावेळी आपण नाणेफेक करतो त्यावेळी आपल्याला माहीत असतं काय असतं, एक वेळ टेल पडेल किंवा हेड पडेल, पण निश्चित त्यावेळी आपण सांगू शकत नाही की हेडच पडेल किंवा टेलच पडेल। या प्रयोगाला आपण काय म्हणतो, यादृच्छिक प्रयोग असे म्हणतो। आता याच्यामध्ये नमुना अवकाश म्हणजे काय, तर यादृच्छिक प्रयोगामध्ये बघा, आता तुम्हाला जे उदाहरण दिलं क्रिकेटचं की नाणेफेक करतो त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, हेड आणि टेल, या घटकांना आपण काय म्हणतो, नमुना अवकाश असे म्हणतो। आता याच्यावरती उदाहरणं बघा कशी असतात, परीक्षेमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची उदाहरणं विचारलेली असतात ते बघा। सुरुवातीला नमुना अवकाश जो आपल्याला काढायचा आहे तो नमुना अवकाश बघा कसा एक्स अक्षराने दर्शवलेला असतो, इंग्रजीमधील एक्स अक्षर किंवा ग्रीक भाषेमधील ओमेगा या चिन्हाने नमुना अवकाश दर्शवला जातो, बरोबर। आता याच्यामध्ये बघा, जर आपल्याला प्रश्न विचारला नमुना अवकाशातील घटक किती आहेत, मग ते कसं येणार, तर नंबर ऑफ एस, बरोबर। याला काय म्हणतात, नंबर ऑफ एस, याचा अर्थ नमुना अवकाशातील घटक किती आहे। आता याच्यावर जे उदाहरण परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे विचारले जातात 1-2 मार्काला, तर बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला हमखास याच्यावरचं उदाहरण असतं आणि हे प्रकरण हमखास आपल्याला मार्क मिळवून देणारं असतं उदाहरण प्रकरण, त्यासाठी बघा एकदम सोपं प्रकरण आहे। जर तुम्ही अभ्यास चांगला केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मिळून मार्क मिळून देणारं हे प्रकरण आहे। तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला पहिलं उदाहरण बघायचं आहे, एक नाणे फेकणे, एक नाणे फेकणे, बरोबर। आता एक नाणे फेकणे ही आपल्याला काय दिली, क्रिया दिली, बरोबर, यादृच्छिक प्रयोग। तर आता याच्यामध्ये आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे, नमुना अवकाश कसं लिहिणार, आता एक नाणे, बरोबर ना। आता नाणे याचा अर्थ 2 गोष्टी असतात नाण्यामध्ये, कोणत्या 2 गोष्टी, हेड आणि टेल, ते नेहमी एच आणि टी, एच म्हणजे हेड, टी म्हणजे टेल, कळालं। या 2 गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे, ज्यावेळी आपण एक नाणे फेकतो त्यावेळी 2 गोष्टी आपल्याला कोणत्या मिळतात, एच आणि टेल। मग ते या पद्धतीने आपण इथे लिहायच्या, हेड आणि टेल, तर हेड म्हणजे एच आणि टेल म्हणजे टी, बरोबर। एक नाणे फेकणे त्याला आपण काय म्हणतो, नमुना अवकाश एस, बरोबर, मैरपी कंसामध्ये, बरोबर। मैरपी कंसामध्ये काय लिहायचा, कोणत्या 2 गोष्टी असतात, तर एच असतो आणि टी कॅपिटल, बरोबर। आता याचा आपल्याला काय करायचं आहे, दुसरा प्रश्न विचारला असेल एक नाणे फेकणे, बरोबर ना, याचा नमुना अवकाश लिहा आणि त्याच्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या लिहा। तर घटकांची संख्या कशी लिहितो आपण, नंबर ऑफ एस, म्हणजे याचा अर्थ काय, नमुना घटकांची संख्या, नंबर ऑफ एस बरोबर किती आहे, 2 आहे, एच आणि टी, बरोबर ना। एवढं तुम्ही परीक्षेमध्ये लिहाल त्यावेळी तुम्हाला 2 मार्क मिळतील, म्हणजे एवढं हे सोपं आहे, फक्त आपल्याला त्या गोष्टी माहीत पाहिजेत,
एक नाणी म्हणजे किती घटक असणार? दोन. दुसरा प्रश्न बघा कसा विचारलेला असेल. आता इथे एक नाणं होतं बरोबर. जर आता असा प्रश्न असेल, दोन नाणी फेकली, त्याचा नमुना अवकाश काय असेल? एस बरोबर महिरपी कंसामध्ये. आता दोन नाणी याचा अर्थ आपण दोन नाणी फेकल्या म्हणजे आपल्याला घटक किती मिळणार बघा. एका नाण्याचा घटक किती असतात? दोन एच टी. दुसऱ्या नाण्याचे घटक किती असणार? एच टी. म्हणजे एकूण आपल्याला चार घटक मिळाले बरोबर ना. आता यांच्या ह्यांची इथे कसं लिहिणार तर बघा सुरुवातीला. आता ज्यावेळी आपण दोन नाणी एकाच वेळी फेकू त्यावेळी काय येईल बघा? एच एच येईल बरोबर ना. आपल्याला निश्चित माहीत नाही, आपण काय करतो अंदाज लिहितो एच एच पडेल बरोबर. किंवा परत जर आपण त्याच वेळी काय केलं दोन नाणी एकाच वेळी फेकली तर काय येईल बघा? एच म्हणजे पहिल्या नाण्यातील एच आणि दुसऱ्या नाण्यातील टी असं येऊ शकतो बरोबर ना. किंवा दोन नाणी एकाच वेळी आपण फेकली तर काय येऊ शकतो बघा? पहिल्या नाण्यातील टी आणि दुसऱ्या नाण्यातील एच म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? एच टी बरोबर. एच टी किंवा टी एच लिहा, हा क्रम इथे वेगळा असेल. टी एच किंवा दोन्ही नाणी आपण एकाच वेळी फेकली तर काय येऊ शकतं? टी आणि हा टी म्हणजेच पहिल्या नाण्यातील टी आणि दुसऱ्या नाण्यातील टी म्हणजे टेल पडू शकतो म्हणून टी टी महिरपी कंस पूर्ण. ज्यावेळी आपण दोन नाणी फेकू त्यावेळी आपल्याला घटक किती मिळतील बघा? एक दोन तीन चार बरोबर. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर किती? चार. या पद्धतीने आपल्याला काय करता येईल? दोन नाणी फेकलेल्याची संभाव्यता लिहिता येईल. समजलं? त्यानंतर तुम्हाला बघा आता प्रश्न वेगळा दिला असेल. काय? तीन नाणी फेकली असता. आता या ठिकाणी आपण दोन नाणी घेतली होती बरोबर ना. तर तीन नाणी फेकली असता संभाव्यता काय आहे ती लिहायची बरोबर ना. फेकली म्हणजेच काय? एस बरोबर महिरपी कंसामध्ये. आता तीन नाणी म्हणजे काय? पहिल्या याच्यामध्ये एच टी, दुसऱ्या याच्यामध्ये एच टी, तिसऱ्या याच्यामध्ये एच टी. आता हे आपण लिहिले बरोबर ना. ज्यावेळी आपण सुरुवातीला काय करू? तीन नाणी फेकू त्यावेळी काय असेल बघा? पहिल्यातील एच असेल, दुसऱ्यातील एच असेल आणि तिसऱ्यातील एच असेल. इथे जोडी लिहायची एच 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 बरोबर. त्यानंतर बघा काय असेल? पहिल्यातील एच असेल, दुसऱ्यातील टी असेल किंवा पहिल्यातील एच असेल, दुसऱ्यातील एच असेल, तिसऱ्यातील टी असेल. एच एच टी बरोबर. किंवा दुसरी जोडी कशी असेल बघा? टी सॉरी एच टी एच असेल. एच टी एच बरोबर. त्यानंतर तिसऱ्या चौथी जोडी कशी असेल बघा? आता पहिला एच झाला बरोबर ना. आता पहिल्या नाण्यातील दुसरा घटक कोणता? टी. तो घ्यायचा. त्याची जोडी कशी असेल? टी एच एच. टी एच एच किंवा काय येऊ शकतं? टी एच टी पण येऊ शकतं बरोबर ना. किंवा आपण त्या दुसरं काय बोलू शकतो बघा? एच टी टी. काय बोलतो आपण? एच टी टी बरोबर. त्याच्यानंतर बघा आणखी काय येऊ शकतं? टी एच टी. टी एच टी त्यानंतर टी टी एच. टी टी एच आणि तिसरा शेवटचा टी टी आणि टी याचा अर्थ पहिल्या नाण्यातील टी असू शकतो, दुसऱ्या नाण्यातील पण टी असू शकतो आणि तिसऱ्या नाण्यातील पण टी असू शकतो. म्हणून आपण काय लिहितो इथे? टी 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 महिरपी कंस पूर्ण. म्हणजे एकूण आपल्याला घटक किती मिळतील? ज्यावेळी आपण तीन नाणी एकाच वेळी फेकू त्यावेळी घटक किती मिळतील बघा? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर आठ. समजलं? हे झालं नाण्याचे उदाहरण झाले बरोबर. आता आपण फासायचे उदाहरण बघू. फासा जर आपण एका वेळी एकच टाकला किंवा दोन टाकले किंवा तीन टाकले तर आपली संभाव्यता काय असेल ते बघा.
पहिलं उदाहरण एक फासा फेकणे. आता एक फासा फेकणे याचा अर्थ, फासा म्हणजे आपल्याला माहित पाहिजे फासा कसा असतो, घनाकृती असतो बरोबर ना, घनाकृती असतो. मग त्याच्यावरती प्रत्येक बाजूवरती टिंब असतात, एक दोन तीन चार असे एकूण किती 6 टिंब असतात. मग आता आपल्याला प्रश्न काय केला त्यांनी, एक फासा फेकणे. आता एक फासा फेकणे याच्यावरती किती असतात टिंब माहित पाहिजे, किती 6. मग ती तुमची नमुना अवकाश काय असेल, 6 असेल. मग कसं लिहायचं बघा, एस बरोबर महिरपी कंसामध्ये आपण जर एक फासा फेकला तर काय पडू शकतो, एक पडू शकतो बरोबर ना, किंवा 2 पडू शकतात, 3 पडू शकतात, 4 पडू शकतात, 5 पडू शकतो, किंवा 6 पडू शकतात. म्हणून आपण 1 ते 6 पर्यंतचे अंक लिहिले बरोबर. याचा नंबर ऑफ एस किती असेल, किती घटक आहेत, 6, म्हणून 6 असेल. कळालं? जर आपण आता बघा 2 फासे टाकले बरोबर ना, 2 फासे टाकले, 2 फासे फेकणे. मग आता याचा नमुना अवकाश काय असेल, 2 फासे याचा अर्थ पहिल्या याच्यामध्ये किती असतात, 6 घटक असतात बरं, दुसऱ्या बाजूला 6 बरोबर ना. ज्यावेळी तुम्ही आता याचे जोड्या तयार करावे लागतील तुम्हाला, याचा नमुना अवकाश लिहायचा म्हणजे, मग इथे तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवातीला इथे लिहावं लागेल 1 2 3 4 5 6 आणि दुसऱ्या फासेचे 1 2 3 4 5 6 बरोबर ना. या पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. मग आता आपल्याला एस लिहायचं आहे बरोबर, म्हणजेच नमुना अवकाश. मग आता याच्यामध्ये जोड्या तयार कराव्या लागतील. ज्यावेळी आपण 2 फासे एकाच वेळी उडू त्यावेळी किती येतील बघा, कंसात 1 1 येईल बरोबर, किंवा 1 2 येईल, किंवा 1 3 येईल, किंवा 1 4 येईल, किंवा 1 5 येईल, किंवा 1 6 येईल बरोबर. किंवा काय असेल बघा, 2 1 असेल, 2 2 असतील, 2 3 असतील, 2 4, 2 5, 2 6 असेल. किंवा 3 1 असेल, 3 2 असेल, 3 3 असेल, 3 4 असेल, 3 5 असेल, किंवा 3 6 बरोबर. त्यानंतर आणखी किती असतील, एकूण 6 अंक असतात. आपले किती आले, 3 झाले. पुढचा वय 4 1 असेल, 4 2 असेल, 4 3 असेल, 4 4 असेल, 4 5 असेल, 4 6 असेल. किंवा जर आपण 2 फासे एकाच वेळी उडवले तर किती येतील बघा, 5 1 असेल बरोबर ना, 5 2 असतील, 5 3 असतील, 5 4 असतील, 5 5 असतील, आणि 5 6 सुद्धा असू शकतात. किंवा 6 1 असेल, 6 2 असेल, 6 3 असेल, 6 4 असेल, 6 5 असेल, किंवा 6 6 असेल. झालेच एकूण 6 जोड्या तयार झाल्यात. किती एकूण जोड्या तयार झाल्यात आता बघा, मोजा, 6 अंकांच्या जोड्या तयार झालेल्या आहेत बरोबर. मग आता आपल्याला नंबर ऑफ एस काढायचं आहे. नंबर ऑफ एस काय असेल, तर त्याच्यामधील जे काही घटक आहेत आपण लिहिलेले त्या सर्वांची मोजणी करायची. बघा किती होणार, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 6 36. म्हणजे नंबर ऑफ एस किती असेल, 36 असेल. केव्हा, ज्यावेळी 2 फासे आपण एकाच वेळी फेकू त्यावेळी बरोबर ना. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, फाशावरचं उदाहरण जर आपल्याला परीक्षेमध्ये आलं तर या पद्धतीने त्याचे नमुना अवकाश आणि नंबर ऑफ एस लिहिता आले पाहिजे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, एक ते पंचवीस संख्या लिहिलेल्या कारणामधून
आपल्या कार्डातून किंवा कार्डाच्या संचातून एक कार्ड काढले तर याचा नमुना अवकाश आपल्याला सुरुवातीला तयार करावा लागेल. बरोबर, नमुना अवकाश एस बरोबर 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डातून एक कार्ड काढले. बरोबर, आता एकूण आपल्याकडे किती संख्या आहेत, 1 ते 25. बरोबर ना, त्याच्यातून आपण कोणतीही काढू शकतो. बरोबर, निश्चित आपण सांगू शकत नाही एकच काढेल, दोनच काढेल, तीनच काढेल, तर कितीही काढू शकतो आपण. कितीपर्यंत, 25 पर्यंत. मग त्याच्यामध्ये 1 ते 25 या दरम्यान कोणतीही संख्या आपण काढू शकतो. म्हणून इथे काय लिहायचं, 1, 2, 3, 4, 5 .. शेवटचा अंक किती असेल, 25 असेल. म्हणजे आपण काय करू शकतो, एकाच वेळी त्या कार्डातून दिलेले 1 ते 25 जे कार्ड आहे त्याच्यातून आपण एक अंक काढू शकतो, दोन काढू शकतो, तीन काढू शकतो, चार काढू शकतो, असे 25 पर्यंत दिले. म्हणजे 25 पण अंक आपण सुरुवातीला काढू शकतो. मग आता एकूण नंबर ऑफ एस किती येतील, 25 येतील. समजलं, या पद्धतीने आपल्याला त्याचा नमुना अवकाश लिहिता येईल. आता याच्यामध्ये बघा, एक उदाहरण असं देईन तुम्हाला, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला नमुना अवकाश तयार करायचा आहे आणि नंतर नंबर ऑफ एस लिहायचे, म्हणजेच नमुना अवकाशातील जे काही घटक आहेत त्यांची संख्या लिहायची आपल्याला. आता बघा याच्यामध्ये काय तुम्हाला दिलंय, एक फासा दिलाय आणखी एक नाणे, आपण काय करायचे एकाच वेळी उडवायचे. मग आता एक फासा म्हणजे आपले 1, 2, 3, 4, 5, 6 हे अंक आहेत आणि एक नाणे म्हणजे एच आणि टी. मग यांच्या दोघांच्या काय करायचे, जोड्या तयार करायच्या. कशा तयार करणार, बघा, एस बरोबर महिरूपी कंसामध्ये कंसात पहिला काय दिलाय, फासा दिला, म्हणून फासावरचा एक घटक घ्यायचा, किती, एक. नंतर एक नाणे दिलं, ज्यावेळी आपण एक फासा आणि एक नाणे एकाच वेळी उडू त्यावेळी काय येईल, फाशामधला एक अंक पडेल. बरोबर, किंवा सॉरी, फाशामधला एक अंक पडेल आणि नाण्यामधला काय पडेल, एच पडू शकतो, म्हणून 1H असं लिहायचं. त्यानंतर दुसरी जोडी कशी तयार होईल, बघा, 1T म्हणजे एक एच पडू शकतो किंवा एक टी पडू शकतो. बरोबर, त्यानंतर काय पडू शकतो, बघा, 2H पडू शकतो किंवा 2T पडू शकतो. पुढे बघा, 3H पडू शकतो किंवा 3T पडू शकतो. 4H पडू शकतो किंवा 4T पडू शकतो. बरोबर, किंवा 5H पडू शकतो, 5T पडू शकतो. त्यानंतर 6 अंक घेतलात. बरोबर, मग 6 अंकाची जोडी कोणाबरोबर असेल, एच बरोबर असेल, किंवा काय पडू शकतो, 6T पडू शकतो. बरोबर ना, ज्यावेळी आपण एक फासा म्हणजे ह्याच्यातील एक अंक कोणताही पडू शकतो आणि एक नाणे घेतले त्याच्यातला एक वेळ एच पडू शकतो किंवा टी पडू शकतो. मग त्यांची जोडी या पद्धतीने असेल ती आपण नमुना अवकाशमध्ये लिहिली. आता नंबर ऑफ एस लिहायचे आपल्याला, किती घटक आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे तुमचा नमुना अवकाश किती, सॉरी, नंबर ऑफ एस किती असेल, 12 असेल. समजलं, या पद्धतीने आपल्याला प्रश्न, हा वेगळा प्रश्न होता, या पद्धतीने प्रश्न परीक्षेला विचारू शकतात या पद्धतीत, मग त्या पद्धतीने आपल्याला उत्तर देता लिहिता येईल. आता याच्यामध्ये आणखी एक वेगळा प्रश्न बघा, 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता, अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करा, 2 अंकी संख्या तयार करणे. आता हा आपल्याला नमुना अवकाश दिलाय. मग आता काय करायचं, इथे लिहायचा एस बरोबर. बरोबर, मग आता याच्यामध्ये 2, 3, 5 दिलेत, मग यांची पुनरावृत्ती म्हणजे याचा अर्थ 2 वेळा एकच अंक 2 वेळा नाही घ्यायचा,
तर वेगवेगळे 2 अंक घ्यायचे. म्हणजे बघा, अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करा. 2 आणि 1 घेतला, पुढचा घेतला 3, त्याने 23 झाले बरोबर. आणि त्यानंतर 2 आणि 5 किती आले, 25 झाले. त्यानंतर 3 आणि 2 म्हणजे किती आले, 32. आणि त्यानंतर 3 आणि 5 35 बरोबर. या पद्धतीने आपल्याला काय करता येतील, पुनरावृत्ती न करता अंकांची आपल्याला संख्या तयार करता येतील बरोबर. आणखी कोणती तयार करता येतील बघा, आता या झाले आपले 2 3 झाले बरोबर. अजून एक आपल्याकडे अंक आहे कोणता, 5. त्याचे कसे तयार करता येतील, 5 आणि 2 किती होणार, 52 होणार. त्यानंतर 5 आणि 3 53 बरोबर झाले पूर्ण. एकूण आपले नंबर ऑफ बेस किती मिळाले बघा, 1 2 3 4 5 6. म्हणजे अंकांची पुनरावृत्ती न करता असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात, मग त्याचे आपल्याला नमुना अवकाश आणि नंबर ऑफ बेस लिहिता आले पाहिजे. समजलं? आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला सुद्धा तुम्ही क्लिक करा, म्हणजेच आमच्या पुढील व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसे इतर येत्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलं आहे, त्याला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील.